हाय फ्रेंड्स, आम्ही आज जात आहोत महाराष्ट्राच्या सर्वात उंच शिखरावरती म्हणजेच कळसुबा इथे. नाशिकपासून 58 किलोमीटर अंतरावर नाशिक इगतपुरी मार्गावरील घोटी फाट्यापासून भंडारदरा रोड गेल्यास 24 किलोमीटर अंतरावर बारी गावात म्हणजेच कळसुबाईच्या पायथ्याशी येऊन पोहोचतो. आता आम्ही इकडे गाडी पार्क केली. पार्किंगचे चार्जेस 4-व्हीलरसाठी 100 रुपये आहेत. गाडी पार्क करून आम्ही नाश्ता केला आणि ट्रेकला सुरुवात केली. समोर दिसतोय पीक, तो कळसुबाईचा पीक आणि हे आपले टीम मेंबर्स डॉक्टर राकेश पाटील सर, नीता मॅडम, शिवानी मॅडम, ओम कुमार आणि रचना मॅडम आणि आमचे गाईड गणपत भाऊ, सगळे नेहमीचेच यशस्वी कलाकार आहेत, त्यामुळे शो हाऊसफुल होईल. शिखराच्या अर्धा भागापर्यंत गावातील शेतकऱ्यांनी येथे भाताची शेती केली आहे. त्यामध्ये प्रामुख्याने कोळपी, इंद्रायणी, हरियोग इत्यादी प्रकारच्या भाताचे उत्पादन घेतले जाते. बारी गावातून एक रस्ता जातो आणि बाहेरून एक रस्ता जातो, तर तुम्ही दोघेही रस्त्याने जाऊ शकतात. पण आम्ही गावातून आलो. पायथ्यापासून ट्रेकिंगचे अंतर 7 किलोमीटर असून वरपर्यंत पोहोचण्यासाठी 4 ते 4.5 तास लागतात. तर फ्रेंड्स, फायनली आपण कळसुबाईच्या छोट्या मंदिराकडे पोहोचलो आहोत. हे आदिवासी ग्रामदेवतेचे मंदिर आहे. कळसुबाई शिखराची माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर आपण कळसुबाईचे दर्शन घेतले आणि मेन मंदिराकडे जाण्यास सुरुवात केली. शिखराच्या वाटेत अनेक दुर्मिळ फुले, वनौषधी, वन्य प्राणी व वनस्पती आढळतात. सांगा बोला तुम्ही तुमचं आता मनोगत. काय बोलायचं आता? काय आता सुरुवात केली आणि पुढचं थकलो. कळसुबाईचा ट्रेक करताना आपल्याला ठिकठिकाणी हॉटेल्स लागतात आणि तेथे खूप स्वच्छता असते. तेथे आपल्याला नाश्ता, पाणी बॉटल, निंबू पाणी हे सर्व मिळतं. कितीला येतं निंबू पाणी? 15 ला. ओके, इथंच राहता तुम्ही? तुम्ही काय करताय? हाच व्यवसाय का तुमचा? म्हणजे अशी शेती आहे, पण मग आता कसं एकच पीक राहते. म्हणजे आता भाताचं लावलं, भात जेव्हा पाऊस पडेल ना तेव्हाच मग परत दुसरं लावायचं. मग आता ह्या दीपावली मध्ये काढलं, आता मग जेव्हा पाऊस पडेल तर मग तर आहे. मग आता असं काय बाहेर जाते मग असं. आणि दुकान कोणाची? दुकान आहे आपलंच. सर्व ठेवता तुम्ही? हे खालून आणता तुम्ही? तुम्ही एकटेच राहता का इथे? नाही, आहेत ना सुनीत, मुलं येत. मुलं काय करता? मग तेच टेंट. मग असं काही सामान आणून देतात मला. अच्छा, काय आता मुलं खाली गेले का वरती गेले? ना खाली गेले, खाली थोडं काम आहे मग त्याच्यामुळे ते तेवढे गेले. मग येताना सामान. तुमची शेती कुठे आहे? ना शेती इथं आहे आणि गावाकडे, खाली गावाकडे. खाली पण कळसुबाई, कळसुबाई. तर फ्रेंड्स, थोडं वर येऊन खूप छान वाटत होतं, जसं की सह्याद्रीने कुशीत घेतलं आहे. खाली खूप दमट वातावरण होतं, पण वर आल्यानंतर खूप छान गार वारा सुटला होता. बारी गावातील लोकांनी ठिकठिकाणी अशा 4 शिड्या केल्या आहेत. प्रवास हा अवघड न व्हावा म्हणून या शिड्या लावल्या आहेत. तर आम्ही आता पहिली शिडीपर्यंत पोहोचलो आहोत. थंडगार काकडी, लिंबू सरबत, आवळा ज्यूस आहे, कोकम ज्यूस आहे, लेमन ज्यूस आहे, चहा गरम आहे, कॉफी गरम आहे, मॅगी गरम आहे, कांदा पोहे गरम आहेत, थंडगार इलेक्ट्रॉल आहे, ORS आहे, एनर्जी आहे, ORS आहे. हरीश भांगडे. हरीश भांगडे,
हे साळवीतच राहतात 12 महिने. आणि काय जेवण पण बनवून देता का तुम्ही? नाही, नाश्त्यासाठी कांदा पोहे आणि मॅगी. कांदा पोहे मॅगी आणि बरेचशे गोष्टी खायला प्यायला इथं उपलब्ध करून देतात आपल्याला. अशा ठिकाणी आपल्याला चायची सोय करून दिली आहे. ही चाय कितीला आहे? 10 रुपये. बघा, 10 रुपयात चा. गणपत भाऊ हा पितय. तर आपण फायनली आता अर्ध्या रस्त्यापर्यंत पोहोचलो आहोत. छत्रपती शिवाजी महाराज के. एक दिवस सुट्टी भेटते, चुपचाप आराम करायचं सोडून दिलं. बस आता खडसूवायला पोहोचण्यासाठी एक हार्डली 15 मिनटं बाकी आहेत. आणि इथं देखील आपल्याला खायची प्यायची नाश्त्याची सोय होऊ शकते. शिखराच्या पठारावर एक जुनी विहीर असून 12 माही पिण्यासाठी योग्य पाणी आहे. एक 5 तास चालल्यानंतर आम्ही आता पोहोचण्यात आहे. आणि गणपत भाऊ आमचे गाईड इथं टेंट लावत आहे आमच्यासाठी. सर्वच आम्ही पोहोचलोय, एकदम मनाली सारखं वाटत इथे. कळसुबाई शिखरावर एक इतिहास दडला आहे आणि तो असा की कळसुबाई नावाची एक मुलगी होती. ती बारी या गावात राहत होती आणि ती एका पाटाकडे कामाला होती. तिने कामाला लागण्यापूर्वी पाटलाला एक अट घातली होती. मी भांडे घासणार नाही आणि केरी काढणार नाही. पण अचानक एका दिवशी पाटलाकडे जास्त पाहुणे आले आणि त्या दिवशी पाटलाने कळसुबाईकडून भांडे घासून घेतले आणि केरी काढून घेतली. त्याच रागात कळसुबाई या शिखरावर आल्या आणि देहत्याग केला. वर त्यांचं मंदिर बांधलं गेलं म्हणूनच या शिखराला कळसुबाई शिखर असे नाव ठेवण्यात आले. एक गमतीदार गोष्ट म्हणजेच एक भरभक्कम साकडी
जो ही साकडी एकट्याने ओढून वर आणतो त्याच्या मनोकामना देवी पूर्ण करते असा एक प्रभाग आहे. मीही साकडी ओढली आणि मनातली इच्छा सांगितली. शिखरावरचं कळसुबाईचं मंदिर खूप छोट, जेमतेम दोन लोक बसू शकतील एवढी जागा आहे. काहीच मग चालणार नाही रे बघ, माझ्या दर्शन घेता घेता एका आदिवासी भाविकेच्या अंगामध्ये देवी कळसुबाई आल्यामुळे एक थराकच दृश्य पाहायला मिळालं. महाराष्ट्राचं उंच शिखर ढगांच्याही उंच शिरले होते. उंच शिखरावर उभे राहून आम्ही सनसेट पाहण्याचा आनंद घेतला. दुर्गांचा देश म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या महाराष्ट्राचं उंच शिखर म्हणजेच कळसुबाई. महाराष्ट्र घडवणाऱ्या सह्याद्रीच्या कळसाची उंच आबाळात जाणारी चढाई आम्ही केली. छत्रपते शिवाजी महाराज के महादेव महादेव. सह्याद्री हा महाराष्ट्राचा कुलमंत्र आहे. महाराष्ट्राचा भूगोल आणि इतिहास हा सह्याद्रीने घडवला असा हा सह्याद्रीचा कळस म्हणजेच कळसुबाई. तर फायनली आम्ही कळसुबाईचे दर्शन घेऊन सनसेट पाहिला आणि खाली उतरण्यास सुरुवात केली. कळसुबाई शिखराची उंची समुद्र सपाटीपासून 1646 मीटर एवढी आहे. सह्याद्री पर्वतरांगेत पश्चिम घाटात कळसुबाई हे शिखर आहे. कष्ट करू लोक वरून कचरा घेऊन येत आहे. आम्ही कळसुबाई शिखरावर एक रात्र थांबण्याचे नियोजन आधीच केले होते. शिखराच्या काही अंतरावरती आम्ही टेंट लावले आणि कॅम्प फायर देखील केले. कॅम्प फायर केल्यानंतर आम्ही सर्वांनी जेवणाचा आनंद घेतला. जेवणानंतर काही वेळ आम्ही शेकुटी जवळ बसलो आणि नंतर आराम केला. सकाळी सुमारे 5 वाजता आम्ही शिखरावरती जाण्यासाठी निघालो, कारण आम्हाला महाराष्ट्राच्या सर्वात उंच शिखरावरून म्हणजेच कळसुबाई या शिखरावरून सूर्योदय पाहायचा होता. आम्ही ढगांच्या वर होतो असं वाटत होतं की शिखराला ढगांनी पांघरूनच घातले आहे. फायनली आम्ही सूर्योदय पाहिला आणि परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. आम्ही विहिरीतून पाणी काढले, फ्रेश झालो आणि विहिरीच्या समोर हॉटेल होती तेथे मॅगीचा नाश्ता केला आणि चहा घेऊन खाली जाण्यास पुन्हा सुरुवात केली.
लावताय हो दादा? गहू लावताय. बारी गावातील स्थानिक रहिवासी महादेव कोळी आदिवासी जातीचे आहेत आणि त्यांची कुळदैवत ही कळसुबाई आहे. फायनली आम्ही बारी गावात पोहोचलो आणि गाईडच्या घरी पोट भरून जेवण केले. Finally, we did it. Trekking केल्यानंतर हा जो बॅग ठेवायचा आनंद असतो हा वेगळाच राहतो. असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा.